पत्रकार परिषद मध्ये काय सांगणार आपण, त्याच्यामध्ये पत्रकार परिषद कशासाठी ठेवली होती? त्या आजची जी पत्रकार परिषद होती ते शहराचे जे प्रमुख मुद्दे आहे, जे प्रश्न आहे, त्याच्यावर काँग्रेस पार्टीचं काय काय काम झालेलं आहे आणि कसं पद्धतीने काम चालू आहे आणि पुढे आमची कशी काय रणनीती राहणार, काय काम चालू राहणार, त्याच्याबद्दल हे जानकारी देण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद ठेवली आणि जनताला पण माहीत पाहिलं पाहिजे आणि त्यांचे काही प्रश्न असेल तर त्यांचे आमच्याकडे पुढे येऊ शकतात आणि ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. औरंगाबाद संभाजीनगर जो विषय चालू आहे त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? त्याच्याबद्दल आमची जी काही भूमिका आहे ती आमचे प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात साहेबांनी स्पष्ट करून दिली. तेच आमची भूमिका आहे, बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितलं. आमची जी प्रमुख मागण्या होती ते एक तर पाणीचं डेली भेटलं पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही सांगितलं आहे. रस्त्यांचे जे अडचण आहे ते सांगितलेले आहे. त्याच्यानंतर जे आपलं BOT वर जे दिलेले प्रकल्प आहे ते काम चालू नाही आहे. जिकडे त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्याची चौकशी केली पाहिजे. आमचं मानणं आहे की हे बिल्डर लॉबीच्या हातात हे सगळे प्रकल्प गेलेले आणि याचा फटका जे आहे ते शहरवासियांना त्याचा फटका बसतोय आणि शहरवासियांना रोजगार भेटला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जे कॉरिडोरची एक मागणीला आम्ही पुश करतोय की आपल्या शहरामध्ये एक टुरिझम कॉरिडोर विकसित झालं पाहिजे. शहराचे जे प्रमुख मार्केट्स आहेत ते डेव्हलप झाले पाहिजे आणि मागल्या पुनर्ण्या झाला तर बिलकुल आम्ही आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरू. सरकार तर तुमचं जनता सरकार असली तरी आमची हे भूमिका आहे की आम्ही जनतासाठी काम करणे. आम्ही संघटनचे लोक आहे, सरकारमध्ये आमचे लोक आहेत, ते आमची गोष्ट ऐकून घेते, आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पण जनताचे बाजूने आम्ही बिलकुल राहणार. आठ दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे की आमची जी मागणी आहे, जसं की आमचे लोह पुरुष सरदार पटेल साहेबांचे जे पुतळ्याचं अनावरण आहे ते झालं पाहिजे, पाणीचा प्रश्न सुटला पाहिजे आणि जे रस्त्याचे जे काम आहेत ते चालू झाले पाहिजे. हे सगळे मुद्द्यावर आम्ही आज पत्रकार परिषद आणि हे नाही झाले तर आम्ही 8 दिवसात.